नमस्कार गोमंतक टीवीचेर अभिप्राय ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. आमच्या समाजान कितलेशेच प्रश्न आसा जेंचेर आमी सुरवातेक आड नदर करतात, पण जेन्ना हेच प्रश्न व्हडल्या गुन्हांवाची रूप घेता तेन्ना आमी सगळींच जागी जातात. पण कांय गजाली अश्यो आसता, जर आमी सुरवातेकूच हाजेर सादूर रावत आनी जतनाय घेत जाल्यार खुबशे गुन्हेव जे आसा हे आमी टाळपाक शकता. असोच एक विशय, असोच एक प्रश्न, तो म्हणल्यार हॅरसमेंट ॲट वर्क प्लेस. ज्या जाग्याचेर, ज्या आमी कामाचेर आमी जेन्ना काम करपाक वता ऑफिसांनी, तेन्ना त्या कामाचेर जावपी हॅरसमेंट हो एक व्हडलो विशय जाल्लो आसा. तो कसो हाताळप आनी ताजेर आमी कशी जतनाय घेवप हाजेर आज आमी उलयतली. होच विशय घेवन आमी तुमच्या मुखार आयल्या. ह्या विशयाचेर तुमकां कितें उपाय आसात आनी तो ताजेर कशें डील करप हाजेर चर्चा करपाक, हाजेर भासाभास करपाक आमच्या बरोबर आसा आमची आयची सोयरी. आमच्या बरोबर आसा ॲडवोकेट सुलेखा शेटी, जे वुमन्स कमिशनचे एक्स मेंबर आसा, तशेंच ते ॲडिशनल गव्हर्मेंट ॲडवोकेट हायकोर्ट आसा. ताज्या बरोबर ते BJP ॲडवोकेट सेलचे एक वांगडी आसा. तुमकां कार्यावळीन येवकार. नमस्कार. आमचे दुसरे सोयरी आसा मनीषा घाटकर, जे इंटरनल कंप्लेन कमिटीचे प्रिझायडींग ऑफिसर आसा. मनीषा, तुका अभिप्रायान येवकार. सगळ्यांक पयलीं म्हाका तुमकां विचारन दिसता की आमी जेन्ना म्हणटात हॅरसमेंट, हे हॅरसमेंट नक्की कितें म्हणून आसता? हॅरसमेंट म्हळें न्ही काय, इट इज विथ रिस्पेक्ट टू वुमन वेन इट इज सेट, देन इट इज अ फिजिकल हॅरसमेंट. जेन्ना अंडर वेगळे वेगळे कायदे आसात, त्या कायद्या सेक्शुअल हॅरसमेंट ॲट वर्क प्लेस किंवा आणि कायदो विथ रिस्पेक्ट टू वुमन हॅरेसिंग, फिजिकल हॅरसमेंट किंवा मेंटल हॅरसमेंट, हे दोन्ही तातून येऊ शकतं. ओके, तू म्हणता की जेव्हा आम्ही हॅरसमेंट बद्दल उलयता तेव्हा ते मेंटल हॅरसमेंट असू शकता, फिजिकल हॅरसमेंट असू शकता, त्याच्या व्यतिरिक्त आणि किती असा हेतून ह्या हॅरसमेंटान? हॅरसमेंट पण आता ॲट वर्क प्लेस म्हणत जर डिमांडिंग ऑर रिक्वेस्टिंग फॉर सेक्शुअल फेवर्स, दुसरे असू शकता की फिजिकल बिहेवियर, तुझो कितें फिजिकल बिहेवियर तातूंतल्यान तुज्या एम्प्लॉयेन कोणी बरोबर कलीग आसत ताचें दिसलें, दॅट इज ऑल्सो एन सेक्शुअल हॅरसमेंट. तातूंत मागीर दुसरें पोर्नोग्राफी, कितें दाखयलें ताचेर, दॅन इमेल्स, मॅसेजीस, आतां इतली सोशल मिडिया इतली फास्ट आसा की तातूंतल्यान सुद्दां इट कॅन बी एन हॅरसमेंट, लायक सेंडींग सम मॅसेजीस ऑर इमेल्स ऑर लायक वॉट्सएप मॅसेजीस. एक्च्युली टू से अनवेलकम्ड एक्ट ऑर बिहेवियर जेन्ना ते आसता देन इट इज एन हॅरसमेंट, इट मे बी अ मेंटल ऑर अ फिजिकल हॅरसमेंट. ओके, सो आमी जेन्ना मेंटल हॅरसमेंट बद्दल उलयता तेन्ना ह्या हितून कितें येता, कितें कितें आमी घेवं शकतात? मेंटल हॅरसमेंट म्हणटकूच लायक वेगवेगळे तरेचे एग्जाम्पल्स दिता तुमकां, बशिल्ल्या कडेन पळयत रावप त्या मनशाक, इट मे कॉज अ मेंटल हॅरसमेंट टू दॅट पर्सन, बिकॉज म्हाका तें आवडना की कोणें म्हाका अशें पळयत रावप किंवां पळोवन ताजो फोटो काडप, त्या मनशाक दिसले फोटो काडप. पण एक एकदां कितें जाता, हॅज इट कंटिन्युअस, इट इज रिपिटेड अँड इट इज डिस्टर्बींग माय लायफ, माय पर्सनल लायफ आनी कामाचे जाग्याचेर, म्हाका ती गजाल आवडना, तेन्ना इट इज अ मेंटल हॅरसमेंट फॉर मी. दुसरी गजाल आसता की जेन्ना एखादें आपूण काम करत आसता, टॉर्चर आपल्याक केलें की बाबा फिजिकली तूं डिमांड केलें किंवां सांगलें की ते डिमांड तू एक्सेप्ट करना जाल्यार इट मे एफेक्ट युअर वर्क ऑर इट मे एफेक्ट युअर फ्युचर एम्प्लॉयमेंट, तेन्ना डॅट मे कॉज मी मेंटल हॅरसमेंट, बिकॉज ताचेर हांव विचार करता बाबा ते फुडें अशें जातले, सो डॅट मे कॉज मी मेंटल हॅरसमेंट इन डिफरंट वेज. मनीषा, तू ह्याच इंटरनल कमिटीचे एक वांगडी आसा, सो तुका अशें केन्ना अनुभव आयला की अशें तुका मेंटल हॅरसमेंटचे केसीस आयला, आनी तो कसल्यो केसीस आशिल्ल्यो? म्हणजे अशें ऑफिसान बी आसता न्ही, तेन्ना अशें कितें मॅसेजी धाडटा किंवां फिजिकली सुद्दां एक एकदां अशें हात लावपाचें हें करता किंवां अशें वेगळो टच आसता, तो नॉर्मल नसता, तो प्रत्येक बायलेक कळटा. सो त्या वेळेचेर थोडी कंप्लेन करता, थोडी कंप्लेन करना, पण अशें इतलें अशें आमकां ह्या तरेच्यो आमकां अशें कंप्लेनी येता. आतां तुवें जशें म्हणलें की थोड्यांना कंप्लेन करता, थोड्यांना कंप्लेन करिना, पण अश्यो गजाल्यो जेन्ना जाता त्यो प्रूव करप कश्यो शक्य आसा?
तर प्रूफ म्हणजे कसे असतं, एकतर कोणी ऑफिसात आजूबाजू कोण असतं ताणे पळले असतं, सो त्याप्रमाणे ती मागीर जो कंप्लेन करता पळ ती मागीर हे दिता असे नाव दिता, मागीर ती कमिटी त्यांच्याकडे उलवून बी असे हे सगळे कॉन्फिडेन्शियल असतं म्हणजे लीक आउट जायना, सो ती मागीर कमिटी त्यांच्याकडे उलयता ज्यांचे नावं बिवा असे सिक्रेटली, आणि मागीर ती त्याच्या वेल्यान ती सगळे इन्फॉर्मेशन बी घेऊन मागीर त्यांचे ती डिसिजन दिता. आता आम्ही मेंटल हॅरेसमेंटबद्दल उलयता, तुवें सांगलो एक प्रकार फिजिकल हॅरेसमेंट हो डायरेक्ट काय सगळ्या फुडें जायना आसतलो, सो अशा तरेच्यो केसीस तुमचे कडेन आयल्ल्यो आसा केन्ना? हय, अशे खुबशे केसी आमच्या कडेन येतात. एक एकदां कितें जाता, जेन्ना बायलेक दिसले ती पयली सहन करता तातूंतल्यान आपूण कितें मार्ग काडूं शकता जाल्यार ते पळयता, जायना जाल्यार मागीर डेफिनेटली अ लेडी लॉयर म्हणून ती ओपनली येऊ शकता अँड शी कम्स टू, येतकूच मागीर ते सांगता अशें अशें आपल्या आपूण जंय काम करता ते आपल्याक अशें हॅरेसमेंट आय फील इट, लायक डिमांडींग लुकींग कॉलिंग फॉर टी ऑर आपूण ना म्हणे तरी परत परत डिमांड करप, सो हातूंतल्यान कितें वे आसा जाल्यार मागीर आमचो सदांच एडवायज आसता, आमी तांचे कडल्यान फॅक्ट्स घेता केन्ना जाता, कित्याक देर इज अ टायम लिमीट जेन्ना हे जातात तेन्ना विदीन 3 मंथ्स ऑल्सो कमिटी कडेन एक कितें आसता, प्रत्येक अंडर दी एक्ट दी सेक्शुअल हॅरेसमेंट एक्ट इंटरनल कंप्लेन कमिटी आसता आनी लोकल कमिटी आसता, सो जेन्ना 10 वयर एम्प्लॉयी आसतात थंय ही कमिटी आसूंकूच जाय, सो आमी तांकां एडवायज करता की तुका दिसले यू फील जाल्यार तुजे कडेन एविडंस आसूं जाय, डॉक्युमेंट्स आसूं जाय किंवां मॅसेजीस आयिल्ले आसूं जाय कितें तरी एक तूं ताचें हें दवर आनी त्या कमिटी कडेन एप्रोच जा, तुजी कंप्लेन फायल कर. ओके, सो हे जेन्ना आमी उलयता तेन्ना आमी हो एक प्रकारचो डायरेक्ट हॅरेसमेंट जालो, पण अशा केसीसीन आमी पळयला की केन्ना केन्ना इनडायरेक्ट हॅरेसमेंटूय आसता, ते कशे तरेचे आसता? इनडायरेक्ट हॅरेसमेंट म्हणत जाल्यार एक एग्जाम्पल दिता की कांयच करनाशिल्लो फक्त ताका फॉलो करतालो, अशे केसीस आसतात थोड्यो. आतां हातून कितें तो म्हणटलो हांवें तुजें कितें केलां, हांवें तुका कांय मागूं ना, हांवें तुका कितें सिग्नलूय करूं ना, बट ही फॉलो सर ते वता तेन्ना किंवा ताच्या भायर रावप किंवा खंय रावता थंयच्यान फॉलो करप अशें, सो दीस आर द वेज तुका दिसता, पण इट एक्चुली हांवें पयलीं म्हणिल्लें तशें अनवेलकम एक्ट ऑर बिहेवियर, तो अनवेलकम एक्ट ऑर बिहेवियर म्हज्या कडल्यान म्हाका कशें दिसता तो वेगळो असू शकता, प्रत्येक वुमन दुसरें ऑब्जेक्ट करूं शकना, फॉलो करूनी म्हणटले जग मार, थोड्यांक दिसता न्ही ते म्हाका कित्याक फॉलो करता हो, हाचे इंटेन्शन्स कितें आसतले किंवां ताचे इंटेन्शन्स इफ यू रिफ्लेक्ट्स हॅट इज वर्क प्लेस देन यू कनेक्ट इट, बाबा तो म्हाका फॉलो करताले ताचे हे रिझन आसात, सो इट मे फर्दर लीड टू. सारके जशें आमी म्हणटात की खंयचोय जर गुन्यांव घडपाचो आसा आनी ताका तुका पयलींच ताची तुका चावूल लागली जाल्यार तुमी तेन्नाच जर तुमी ते थांबयशात जाल्यार व्हडले व्हडले गुन्यांव आमी थांबोवंक शकतात. सो सुरवातेकूच जेन्ना अशे तुमचे कडेन केसीस येता तेन्ना म्हाका दिसता तुमी ताचेर एक्शन घेता आसली तुमी तुमच्या तरेन, पण जेन्ना आमी इनडायरेक्ट हॅरेसमेंटचे उलयता मनीशा, तुजे कडेन अशें केन्ना केसीस आयल्या की हेणें सुलेखान सांगला तश्यो की फॉलो करप किंवां इनडायरेक्ट कितें तरी करप, ताचे चडशे प्रूफ आसना? अशें चडशे आमकां तसलो येना, आमकां चडशे फिजिकल हॅरेसमेंट किंवां अशें ताजेच चड येत. सो मे बी अशें आसूं शकता की अशा तरेच्यो जेन्ना केसीस आसता तेन्ना आमकां ताजे कांय प्रूफ आसना, सो ताका लागून घडये आमी फुडें वचूं शकना अशें कितें आसूं शकता सुलेखा? तशें कांय आसना, एक एकदां कितें आसता एखाद्या वेळार ताणें आतां कितें सिग्नल केलो कितें डिमांड केलो ताचो तूं रिकॉर्ड दवरूं शकना, तुजे कडेन मॅसेज आसना किंवां डॉक्युमेंट आसना, बट तुजें कितें आसता एविडन्स इज मोर इम्पॉर्टंट, तुजे विटनेस आसतात, कितें एखाद्या वेळार जेन्ना तो ऑफिसान करता दुसरो जो मनीस आसता तो पळयत आसता, बिकॉज हे जे एक्ट आसता ते एकदांच नासता, इट इज अ रिपिटेड एक्ट, एकदां केले परत दुसरें आसतले, सो डेफिनेटली सराउंडींग एरियान जे विटनेस आसतले जे कलीग आसतले ते पळयता आसतले, सो डॉक्युमेंट नासलो तरी हॅज अ विटनेस यू कॅन ब्रिंग दॅम. ओके, सो अशे तरेचे केसीस रजिस्टर जावं शकता? जावं शकता ऑलवेज, आनी यू शूड रेजिस्टर फुडले ताचे पळोवपाचे न्ही, कित्याक फुडल्यान कितें मार्ग येवन तुका एविडन्स मेळूं शकता, सो यू शूड नॉट कीप क्वायट ऑन वॉट इज हॅपनिंग, यू शूड ऑलवेज फायट. ओके, आमी खूबदां आतां पळयलां की आमी हॅरेसमेंट जेन्ना आमी डिफरेंशिएट केले की डायरेक्ट हॅरेसमेंट आसा, इनडायरेक्ट हॅरेसमेंट आसा, मागीर आमी तशें म्हणलें की फिजिकल मेंटल सगळें आयलें हितून, पण कांय गजाली अश्यो आसात ज्यो हॅरेसमेंट कॅटेगरीन येनात
तरी सुद्दां आमकां दिसता तो हॅरसमेंट. सो अशा तरेचे आमी कशे डिफरंशिएट करूं शकता की हॅरसमेंट नासता पण दिसता की आमकां हॅरसमेंट. हा, एक एकदा किदें आसता थोडे ते कमेंट्स, आतां इट इज म्हणा किदें अंडर द एक्ट रिमार्केबल रिमार्केबल कमेंट ऑन सेक्शुअल पर्सनेलिटी ऑर सेक्शुअल फिजिक्स ऑर फिगर एवरीथींग ऑल दॅट इज कवर्ड. सो एक एकदां किदें आसता एखाद्या वेळार पर्सन द पर्सन एक सहज म्हणून मारून वता तुजेर कमेंट, ओके आज तूं बरें दिसता किंवां आज तुजे हें बरें आसा. सो समटायम्स दॅट कॅनॉट बी कॉल्ड हॅज अनवेलकम्ड एक्ट ऑर बिहेवियर, इट इज जस्ट अ कॅज्युअल वे. सो इट डिपेंड्स अपॉन आय सेड नी पर्सन टू पर्सन अँड हाव इट इज टेकन, वेदर इट इज अ रिपीटेड ऑर विथ सम इंटेन्शन्स. वेन देर इज नो मलाफाईड इंटेन्शन, दॅट इज इम्पॉर्टंट इन क्राईम. मलाफाईड इंटेन्शन्स असू जाय ताच्या भितर जाल्यारूच ते ऍक्ट इज अन ऑफेन्स. ओके मनीषा, तुका किती दिसता हेचेर? हय ती सारकी, म्हणजे एक एकदां अशें जाता पळय, म्हणजे ऑफिसां विशीं कॅज्युअली म्हणटा म्हणजे अशें, पूण एखादो मनीस जर कंटिन्युअसली जर अशें म्हणटा आसत जाल्यार मागीर तें कितें हें आसूं शकता. नाल्यार अशें एक एकदां ऑफिसान युजली मारता अशें एक कमेंट की आज तूं बरें दिसता किंवां अशें, दॅट इज ओके अशें. पूण एक कंटिन्यू जर अशें जाता आसत जाल्यार मागीर तें सिरियस हातून कितें डेंजरचें आसूं शकता. सो आमी आतां उलयतात हॅरसमेंट बद्दल, आनी जशें तुवें सांगलें की कमिटी आसता, इंटरनल कमिटी आसता जी ऑफिसांतलेच लोकांचे एक ग्रूप आसता, तातूंतलेच कोण तरी चूज करता. म्हणजे 10 पेक्षा जर चड, म्हणजे बायलो चड आसा 10 पेक्षा जाल्यार ही कमिटी फॉर्म जाता? ना, एक्चुली कितें आसता, एनी एम्प्लॉयर वेर हू इज एम्प्लॉईंग लेस दॅन 10 देन इट इज नॉट इंटरनल कमिटी. जेन्ना 10 वयर स्टाफ आसता तेन्ना ही इंटरनल कमिटी आसूंकच जाय. आनी समज ताचे 10 सकयल स्टाफ आसलो देन इट गोज टू लोकल कमिटी वीच इज अ डिस्ट्रिक्ट ऑफिसर कलेक्टर इज द ऑथॉरिटी फॉर दॅट. आनी हे जे कायदे आसा जे एम्प्लॉई आनी एम्प्लॉयर, म्हणजे तांकां कितें वेगळें आसता की सगळ्यांक सेम आसता? आमी केन्ना केन्ना अशें हें करतात की स्टाफान असो कितें तरी कमेंट मारलो किंवां स्टाफ हॅरस करता तांकां लॉ वेगळो आनी जे बॉस आसा तांकां लॉ वेगळो, अशें कितें तरी आसा? ना, कायदो सगळ्यांक एकूच आसता, देर इज नो डिफरन्सिएशन इन दॅट. पण एम्प्लॉयर म्हणटकूच कितें आतां ताचे वेज वेगळे आसा, ताका ताणें कशें रिड्रेसल घेवप ते, बट लॉ इज सेम फॉर ऑल. हॅरसमेंट बद्दल आमी जेन्ना उलयता तेन्ना हाचेर खूब कायदे आयल्ले आसा, आनी सुलेखान सांगला तशें कमिटी फॉर्म जाता. सो हे कायदे कितें हे जाणून घेवया, पण ताच्या पयली घेवया एक ल्हानसो ब्रेक. विसा उपरांत तुमकां परत एक फावट येवकार, आनी आज आमचे अभिप्राय ह्या कार्यावळीन आमी जी भासाभास चल्ल्या ती हॅरसमेंट ऍट वर्क प्लेस ह्या विशयाचेर, आनी आमचे हांगासर सोयरे आसा ते आमकां बऱ्या पैकी मार्गदर्शन करता. आनी सुलेखा, म्हाका तुका विचारून दिसता की आमी जेन्ना कायद्यांचे उलयतात तो ह्या बाबतीन कायदे कशे कितें आसात? कायदे म्हळ्यार सेक्शुअल हॅरसमेंट ऍट वर्क प्लेस 2013 ऍक्ट आसा, दॅट प्रोटेक्ट्स दी वुमन एट दी वर्क प्लेस. कशें एम्प्लॉयरान कमिटी करूं जाय, मागीर कशें वागूं जाय, कशें ताचेर सगळे कायद्यान ते दिल्ले आसा. मागीर खंय एप्रोच करप, मागीर एप्रोच करतकूच तो रिपोर्ट येता तो एम्प्लॉयराक दितकूच ताणें कितें एक्शन घेवं जाय ताचेर, आनी ते घेना जाल्यार पॅनल्टी ऑफ 50,000 आसा एम्प्लॉयराक. सो अंडर दॅट एक्ट एवरीथींग इज मेन्शन्ड एन्ड कंप्लेंट इन्क्वायरी एन्ड एक्शन. सो इट कवर्स दी फुल ऑफेन्स ऑर एनी ऍक्ट विच वील बी अगेन्स्ट दी वुमन ऍट दी वर्क प्लेस अंडर दॅट ऍक्ट. आनी तेज्या शिवाय आनी कितें आसा? म्हणजे जेन्ना आमी वुमन्स कमिशनचे उलयता किंवां इंटरनल कमिटीचे उलयता, ते कायदे कशे कितें आसता? वुमन्स कमिशन अंडर स्टेट ऍक्ट, तातूंतय समज तुमकां दिसले की आपल्याक हॅरसमेंट जाता, आनी अंडर दॅट इंटरनल कमिटी कडेन एक एकदां कितें जाता, जे एम्प्लॉयी जी कमिटी आसता तातूंत जे मेन प्रिझायडींग ऑफिसर किंवां दोन मेंबर्स बी आसता ते एम्प्लॉयी आसतात, ताच्या कारणान एक एकदां वचूंक लोक बायलां पळयना. सो दॅन दे एप्रोच दी वुमन्स कमिशन विथ अ कंप्लेंट लायक आपल्याक अशें हॅरसमेंट जाता. आनी अशें जेन्ना हांव एक्स मेंबर आशिल्ल्या कारणान अशें केसीसूय पळयल्ले आसा की आमचे कडेन खूब जाणां बायलां आयिल्लीं तशींच टू द कमिशन, आनी आमी तांकां एडवायस दिल्लो की कशें वचप अंडर दॅट एक्ट ऑल्सो.
किंवा तुम्ही कंप्लेंट पुलिसाकडे फायल करू शकता, दॅन फायल अ कंप्लेंट बिफोर दी ह्युमन्स कमिशन. अशा तऱ्हेन अंडर दॅन CPC ऑल्सो देर इज अ पॉवर अंडर 358A. अँड थंय पळयलं जाल्यार इट इज अ रिगरस इम्प्रिझनमेंट असा तातूंत 3 to 3 years. अँड फॉर पासिंग सेक्शुअल रिमार्क्स इट इज 1 year. ओके, येस, इम्प्रिझनमेंट. सो दे ऍक्ट कवर्स ॲक्च्युली द कॉन्स्टिट्युशन्स ओनली गिव्ह्स मूळ हक्क असा पळय जसे दादल्यांक असा तसे बायलांक असा, बट मोर प्रोटेक्टेड टुवर्ड्स दी वुमन. ओके, जेन्ना आमी आतां कायद्यांचे उलयता मनीषा, म्हाका सांग की लॉ आसा म्हणटात आमी, कमिटीज आसा, सगळें आसा, पण तुका ह्या सगळ्या भितर तुका कितें दिसता की खंय उणाव आसा, खंय त्रुटी दिसून येतात ह्या सगळ्या कायद्या भितर? ना, अशें कांय ना. एक्चुली कशें आसा, ते कमिटी जरी आसली न्ही, तातूंत एक जो मेंबर आसा तो जो एडवोकेट आसा तो भायलो आसता. सो ताका लागून तो एक्चुली मेजर डिसिजन तो घेता. सो ताका ताका भितर कितें आसा तें ताका कांय खबर नासता. सो तो टोटली इंडिपेंडंट आसल्यामुळे तो वेवस्थीत डिसिजन घेवूं शकता. सो व्हडलेशें हातूंत कांय हें नासता, म्हणजे ते लिगली वेवस्थीत तरेन ते डिसिजन घेतले वता. ओके, सो तुका दिसना की काय हातून उणाव आसा किंवा त्रुटी आसा किंवा कितें बदल जावपाक जाय अशें तुका दिसता अजून? म्हाका तरी कांय तातूंत उणीव दिसना. एक्च्युली दीस एक्ट प्रोटेक्ट्स वेल एवरीथींग इन ऑल वेज. आनी तातूंत कितें अशें करपाचें तरी प्रेजेंटली ना, बिकॉज इतले हातूंतल्यान की टायम पिरियड सुद्दां मेन्शन केल्लो आसा कमिटी कडेन येतकूच 10 days ताणें मागीर रिपोर्ट विथीन 10 days पावपाक जाय एम्प्लॉयरा कडेन. सो एवरी टायम वॉट इज इम्पॉर्टंट इज रेड्रेसल फास्ट. सो तें तुका मेळटा जाल्यार, आनी CPC जे प्रोविजन्स आसा एप्लिकेबल आसा, लायक टेकिंग एविडन्स, डॉक्युमेंट, विटनेसीस, सो इट कवर्स एक्च्युली एवरीथींग. सो देर आर नो लूप होल्स एज सच प्रेझेंट. पण जेन्ना तूं हे केसीसाचे म्हणटा आनी तुजे कडेन खुबश्यो केसीस येतात, तर ह्यो सगळ्यो केस जावपाक कितलेसो दीस वता, म्हणजे तांकां एक्च्युअल न्याय मेळपाक कितलो टायम वता, कशें तुका दिसता? पळयलें जाल्यार कमिटी कडेन जेन्ना समज गेले जाल्यार फायल केले जाल्यार फायलींग आमचें ड्राफ्टींग आसता, मागीर आफ्टर दॅट कंप्लेंट इज फायल वी ड्राफ्ट देम एंड दे गीव इट, बिकॉज कमिटी कडेन लॉयर्स आर नॉट अलावड. सो दे ओनली डू इट आनी तांकां गायड करता की कशें करप, कितें जालें एविडन्सान, कशें दिवपाचें, तुजे विटनेसीस कशें हाडूं जाय, कितें डॉक्युमेंट्स वीथ द कंप्लेंट डॉक्युमेंट्स लायिल्ले आसता ताचे ओरिजिनल जाय जाल्यार दाखोवचे पडटले. सो ऑल दॅट वी गायड देम. आनी एक करता म्हणसर डिपेंड्स अपॉन, एकदा उशीर जाता ते 3 months भितर जाता, एकदा कितें कारणा खातीर ताचे 6 months जावं शकता. सो दॅट इज इट. आमी हे सगळे आतां कायदे उलयतात किंवा हॅरसमेंटचे उलयतात, ते आमी बायलांच्या खातीर उलयतात, पण असे कितें कायदे आसात जे दादल्यांकूय फेवर करता किंवा दादल्यांकूय हाची गरज पडटा आसतली, सो असे कितें कायदे आसा? प्रेझेंटली तशें कांय ना, इट डिपेंड्स अपॉन, बिकॉज मॅन कॅन प्रोटेक्ट दे से बेटर दॅन वुमन. सो प्रेझेंटली दर इज एट वर्क प्लेस ऑर एनिथींग इज नॉट डेट, बट जनरल इन इफ एनी कंप्लेंट इफ दे वॉन्ट दे कॅन अप्रोच द IPC एंड फायल अ कंप्लेंट बिफोर पुलीस सम हॅरेसमेंट अशें आसूं. सो जेन्ना अशें घडणूक घडटा, सो तुमकां कितें दिसता की फर्स्ट स्टेप त्या पिडितान कितें करचें कशें? जेन्ना अशें ताका दिसलें की आपल्याचेर खंय तरी अन्याय जाता जाल्यार शी शूड डेफिनेटली फायल अ कंप्लेन एंड मूव ऑन इट. लायक फायल करतकूच एकदां कितें जाता, भंय आसता बाबा एम्प्लॉयर कडल्यान प्रेशर येतलो, दॅट इज नॉट द थींग. यू ऑलवेज फायल इट, मागीर ताच्यातल्यान फुडें जशें वता तेन्ना सम एकदां बिकॉज ऑफ विटनेसीस हॉस्टायल जातात, तुजे कलीग आसतात दे आर ऑल्सो वर्कींग दे. सो पण आपल्या आपूण आपल्याक न्याय जाल्यार आपूण ते करचेच पडटले. यू हॅव टू बी स्ट्रॉंग फॉर दॅट. म्हणजे तुमकां अशें केन्ना अनुभव आयला हे सगळ्याचो? ना, तशें अनुभव कांय येवना. जेन्ना फायल केल्यो कंप्लेन्ट्स ताचेर डेफिनेटली इन्क्वायरी जातकूच तो रिपोर्ट आयलो एम्प्लॉयरा कडेन पावतकूच मागीर एम्प्लॉयरान घेतिल्ले आसा. आनी समज थंय डिले जालो, आतां एखादी केस कितें आयली की जेन्ना रिपोर्ट कितें आसता, जेन्ना रिपोर्ट जाता ताची कॉपी एक्युजाक दिवची पडटा आनी कंप्लेनंटाकूय. दोज आर द अंडर दी प्रिंसिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस. समज ताणें दिवना एकदां कित्याक दिवचें पडटा, की ही शूड नो वॉट इज द ऑर्डर वीच इज पास्ड अगेन. आनी दुसरें, दॅर इज अ एपलेट अथॉरिटी, सो ही कॅन अपील अगेन्स्ट दॅन. ताका दिसता ही बरोबर न्ही ऑर्डर जाल्यार ही कॅन फायल अपील.
सो त्या वेळेचे सोबत ताका कॉपी असे केसेस आयले असा की कॉपी ताका देऊ ना सो ही कुडंट फायल दॅट अपील अँड देन मागीर डिले जावन ती मेळ्ळी ताका इट वॉज तशें जालें सो लायक दॅट हायकोर्टान मागीर रीट फायल करता डायरेक्टली सेंग दॅट प्रिंसिपल्स ऑफ नॅचरल जस्टीस आर नॉट फॉलोड आपल्याक कॉपी मेळूं ना किंवां एविडंसच्या वेळा बरोबर रिकॉर्ड जावं ना किंवां आपले जे प्रोड्यूस केल्ले ते आपले डॉक्युमेंट्स घेवकूच ना कन्सिडर करूं ना ऑर घेना किंवां विटनेसिसाक अलाव करना अशें आसत जाल्यार यू कॅन ऑलवेज फायल सो अशें जेन्ना केसीस येता ताचे पर्संटेज कितें आसता म्हणजे प्रमाण कितें आसा कशें तुमकां दिसता म्हणजे एटलीस्ट आमच्या गोंयांत तरी पळोवपाक गेलो जाल्यार गोंयान खूब कमी आसा म्हज्या कडेन तरी असले केसीस खूब कमी येतात ताका चड आसतले वेदर देट इंटरनली येता जाल्यार कमी आसता बरोबर तितले गोंयान तरी म्हाका दिसता इतले हॅरेसमेंट जायना म्हाका अशें आसूं शकता की जातात पण गोंय आमचे ल्हान आशिल्ल्या कारणान कोण मुखारूय येना अशें आसूं शकता तशें आसूं शकता पूण इतले जायना अशें म्हजो हे आसा पण तुजका आता अनुभव आसतलो की तुझ्या कडेन वेगवेगळ्यो केसीस येता पण तुका अशें दिसता की जेन्ना असल्यो केसीस येता तेन्ना तू म्हणटा तशें ऑफिसाच्या लोकांनी विटनस दिवचे पडटा सो अशा वेळाचेर ऑफिसाचे स्टाफ विटनस दिवपाक वता तेंच्या म्हणजे आपल्या बॉसच्या अगेन्स्ट वचूं शकता ना अशें वचना अशें ना वताय बी पण अशें सॉर्ट ऑफ अशें जो विटनेस दिता तो असो सटल आसता म्हणजे तो एकदम असो हें दिना की ताकाय खंय तरी भंय आसता की फाल्यां कितें जालें जाल्यार म्हज्या नोकरेचेर हें आयलें जाल्यार अशें आसता म्हणजे ते तेन्ना उलयता तेन्ना अशें जाणवता खंय तरी की तो मनीस असो भिवून भिवून किंवां दिवं काय नाका अशें हे एटिट्यूड आसता ताचे कितें ताकाय खंय तरी भंय आसतलो शेवटी की म्हजी नोकरी गेली जाल्यार किंवां हांचे भितर कितें आसा तें एक्झॅक्टली कितें आसा तेंय खबर नासता तांचे तांची ती बरी जायत आनी आपूण बरो मुद्दो आसा कित्याक आमी खूबदां पळयता आमी उलोवपाक वता पण तांचे तांच्या भितर कितें आसा तें खबर आसा कितें आसा तें खबर ना आनी आमी बेश्टे तातूंत विक्टीम जायत अशेंय आसूं शकता अशें जाता म्हणजे खंय तरी जाणवता हे तांचे उलोवण्या वयले आतां आमी जेन्ना बायलांचेर हॅरेसमेंट जाता अशें म्हणटात आमी पण अशेंय केन्ना आसूं शकता की वेगळे हे कायदे आसा बायलां खातीर ताजो गैरफायदो जाता आसतलो हाज्यो केसीस तुमचे कडेन नक्कीच आयला आसतल्यो हेच्या बद्दल तुमी कितें सांगतली गैरफायदो म्हणजे अंडर द एक्ट ओनली म्हणिल्लें आसा की तुवें कंप्लेंट समज रॉंग फायल केली देन देर इज सेम पॅनल्टी जी जाणें ऑफेन्स केलो आसा ताका जी पॅनल्टी आसा ती रॉंग कंप्लेंट फायल करता ताकाय आसा लायक अंडर दी मिसकंडक्ट म्हणत जाल्यार इट कॅन गो अंडर हीज मेन रुल्स ऑफ दी कंपनी पण अशे केसीस घडटात की कोण तरी अशी आसा की मुद्दम आपल्याक चड काम पडटा किंवा त्या हेजेर पर्सनल कितें तरी ग्रज आसा म्हणून असले गैरफायदो घेवन तांचेर कंप्लेंट बी करता अशे केसीस तुमचे कडेन आयल्यात असे केसीस येवना पण एखाद्या वेळार थोडे केसीस असतात पण तातून काहीच नसतं असे तथ्य नसतात त्यांना मागीर आमकां असे ॲडवायज करचे पडटा बाबा अजून ते तसे ना म्हणून असे कायद्याप्रमाणे बसूक जाय कितें घाल फायल करतना इट शूड बी अंडर दी ॲक्ट पण त्यांना तुमचे कितें इन्व्हेस्टिगेशन बी कितें तुम्ही अपॉइंट करतात की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असता किंवा असे कितें असा ना आमचे एज अ लॉयर वी डोंट डू एनिथींग वी ओनली टेक फॅक्ट्स फ्रॉम दी क्लायंट ताच्या कडेन कितें आसा ताचेरूच आमी बेस करता केस आणि मनीषा तुका सांग तुका अशें कितें अनुभव आयला की खंय तरी पर्सनल हाका लागून कोणे तरी कंप्लेन केला की तुजे कडेन केसी येत आसता आसतल्यो न्ही एक्च्युली एक एकदा अशें जाणवता की पयलीं म्हणजे ती ओके आसात आपल्या आपल्या हातून आनी मागीर एक एकदां तांकां अशें दिसता की ना आतां चडूच जालें मागीर कंप्लेन करता अशें आसता एक एकदां पयलीं ओके आसता पूण खंय खंय केन्ना केन्ना अशी चुकूय असू शकता की म्हणजे पयलीं बरें करून ती हँडल करतात आनी मागीर कंप्लेन करता अशें बी असूंक जायना तें म्हणजे करता जाल्यार डायरेक्टूच कंप्लेन करूंक जाय पयलीं तुमी एकदां थोडी लोक एन्जॉय करतात मागीर कंप्लेन करतात अशें आसता किंवां थोडी डायरेक्ट कंप्लेन करता तशें एक बी केसी येतात आणि तू तर कमिटीचे उलयता पळय त्यांना तुमचं प्रोसेस कमिटीचं किती असतं म्हणजे आता हे सांगले तसे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर बी काय असेना सो तुम्ही ह्या सगळ्या गजाली कशा इन्व्हेस्टिगेट करतात ॲक्च्युली ते कमिटीन चार पाच जण असतात तातून एक भायलो ॲडवोकेट असता तो मागीर सगळं प्रत्येक ती जो कोण विटनेस बी सांगता तांचे कडेन प्रत्येकाकडे उलयतात डिस्कशन असता मागीर जाचे अगेन्स्ट कंप्लेन असतात ताजे ऐकून घेतात असे सगळे ते हे करून मागीर तो ॲडवोकेट आपले डिसिजन हे करता म्हणजे दिता पण हेच जे आम्ही म्हणतात कायद्यांचे उलयतात हॅरेसमेंटचे उलयतात आणि सगळो हो प्रकार असो असा इतलो ही वास्ट टॉपिक असा ह्याचेर उलयत जाल्यार आम्ही म्हाका दिसता उलयत रावतली आणि प्रूव करपाक आम्ही जसे म्हणतात की व्हेरी डिफिकल्ट
साक्ष दिवपाकूय चडशे लोक फुडें येनात. सो ओवरऑल तुमी कितें सांगतलीं जीं बायलां आसात तांचेर हें हॅरसमेंट जाता, आमच्या प्रोग्रामूय पळयता आसतलीं आतां बसून, सो तांकां तुमी कितें सांगतलीं जर एक तुमकां प्रोसिजर फूल हें करपाक जाल्यार एक तांकां मॅसेज तुमी कितें दितली? म्हजे कडल्यान तरी तांकां मॅसेज एज अ लॉयर इज की तुमकां अन्याय जेन्ना सुरवात जाता तेन्नाच एक्शन घ्या फर्स्ट थींग. सेकेंडली इफ इट कंटिन्यूज इट इज रिपीटेड एंड इट इज एफेक्टींग युअर मेंटल ऑर फिजिकल हेल्थ देन डेफिनेटली यू शूड गो एंड फायल अ कंप्लेन. बिकॉज जेन्ना कायदो करता तेन्ना त्या कायद्याच्या अंडर रिड्रेसल सदांच आसता. सो यू शूड अवेल दॅट. आणि एक एकदा कितें आसता दॅट इफ यू कंटिन्यू विदाउट फायलिंग इट मे लीड टू सम अदर ऑफेन्स. सो दॅट्स अ रिझन तुमकां दिसलें तेन्नाच ताचे उलया, आजूबाजूच्या हांकां सांगात, आपले कलिग्स आसता किंवा एम्प्लॉयरा कडेन पयलीं वचून उलया बाबा अशें जाता. सो सम थर्ड पर्सन इंटरफियर जालो एक एकदां तशें जाता की इट इज कॉम्प्रोमायज बाबा ती कंटिन्यू जायना. सो बाबा आसुनी निग्लेक्ट करत रावले बाबा ताचेर कांयच एक्शन घेवना इट मे लीड टू फर्दर मिन्स इट गोज ऑन दॅन मागीर इन्क्वायरीक वचचें पडटा ऑल दोज प्रोसिजर्स. पयलींच कितें तें पयलींच हें करपाक जाय म्हणजे तें खूब वाडत रावून मागीर किंवा आपल्या कलिग्सांक सांगून अशें म्हणजे मातशें तरी आजूबाजू कोणाक अवेअर करून बेगीन ताणें डिसिजन घेवंक जाय. म्हणजे एक तर कंप्लेन करपाची किंवा नाजाल्यार मागीर कोणी अशें आपल्याक हें गायड करता किंवा कलिग्स कोणी ताच्या कडेन उलोवन कितें थंयच्या एखाद्या सेटल जाता तशें जावं शकता. पूण बेगीन फास्ट डिसिजन घेवंक जाय त्या मनशान अशें म्हाका दिसता. आमी जेन्ना हॅरसमेंट एट वर्क प्लेस उलयता तेन्ना खरेंच खूब वास्ट टॉपीक आसा आनी ताचेर उलयत तितलेंच कमी. खुबशे कायदे आसा, तुमकां हाजेर सादुरी रावपाक जाय, ह्या कायद्यांचो उपयोगूय करून घेवपाक जाय. पण त्याच वेळाचेर म्हाका दिसता जेन्ना तुमकां दिसता की खंय तरी गुन्यांव जावपाक खंय सुरवात जावंक शकता हें तुमकां जेन्ना चावूल लागता तेन्ना प्लीज उगी रावनाकात, मुखार येयात, हाचे तुमी एक्शन घेयात. खुबशे आमच्या मानेस्तांनी जशें सांगलें की खुबशे कायदे आसात, खुबश्यो कमिटीज आसात, तांकां तुमी एप्रोच करात. पण प्लीज हें सगळें करता आसतना ह्या कायद्यांचो गैरफायदो घेवं नाकात आनी हें सगळें एक तुमी जतनाय घेवन सुरक्षीत रावात आनी सादूर रावात. आमच्या आयच्या मानेस्तान आमकां खूब मौलादीक अशी म्हायती दिल्ली आसा ह्या विशयाचेर आनी नक्कीच म्हाका दिसता तुमकां सगळ्यांकूच हाचो उपयोग जातलो. हांगासर तुमी आयली, तुमचो मौलादीक हांगा वेळ दिलो, ताका लागून तुमकां खरेंच देव बरें करूं म्हणटा. अभिप्रायचो आयचो भाग हांगाच सोंपयता. फुडल्या भागान परत येतली एक नवीन विशय घेवन. तो पर्यंत तुमी पळयत रावात गोमंतक टी व्ही. देव बरें करूं.